तुम्हाला माहिती आहे का, आता आपल्याला आपल्या विधिमंडळामध्ये एक नाही तर दोन मामा भाच्यांच्या जोड्या पाहायला मिळणार आहेत. मात्र यामुळे विधिमंडळ हे नातेवाईकांचा अड्डा होतोय की काय असा प्रश्न सध्या पडलाय. मात्र तुम्हाला असा देखील प्रश्न पडला असेल ना की कोण आहेत या दोन मामा भाच्यांच्या जोड्या. चला तर मग या व्हिडिओ मधून जाणून घेऊया या मामा भाच्यांच्या जोड्यांसह विधिमंडळातील इतरही काही नातेसंबंधांबाबत. नमस्कार, मी श्रुती आणि लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेतील विजयानंतर सत्यजित तांबे हे त्यांचे मामा असलेले आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासोबत विधिमंडळात दिसणार आहेत. एकीकडे बाळासाहेब थोरात हे आमदार म्हणून विधानसभेमध्ये, तर दुसरीकडे विधान परिषदेचे आमदार म्हणून सत्यजित तांबे ही मामा भाच्यांची जोडी आता विधिमंडळात आपल्याला दिसणार आहे. तर दुसरी मामा भाच्यांची जोडी आहे ती म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील आणि त्यांचे भाचे प्राजक्त तनपुरे. ते 2019 पासून एकत्र विधिमंडळात कार्यरत आहेत आणि ते एकाच पक्षाचे आहेत. सत्यजित यांनी विधान परिषदेची ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती, मात्र ते आता कोणता निर्णय घेतात याची उत्सुकता देखील अद्याप कायम आहे. त्याचबरोबर काँग्रेसने बंडखोरी केल्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित देखील केले, त्यामुळे आता ते मामासोबत काँग्रेस पक्षामध्ये असणार की विरोधी पक्षात असणार हे अद्याप ठरलेलं नाही. तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांच्या भाचे सून असलेल्या भाजप आमदार मोनिका राजळे या देखील विधानसभेत कार्यरत आहेत. दरम्यान विधिमंडळामध्ये मामा भाच्यांच्या जोड्यास नाही तर इतर अनेक नातेसंबंध आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये महत्वाची जोडी आहे ती म्हणजे ठाकरे पिता पुत्र. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान परिषदेत तर त्यांचे पुत्र आदित्य हे विधानसभेत कार्यरत आहेत. त्याचबरोबर वडील मुख्यमंत्री आणि मुलगा त्यांच्याच मंत्रिमंडळात मंत्री हे उदाहरण देखील त्यांनीच घालून दिले. तर वडील आणि मुलगा एकाच सभागृहात म्हणजे विधानसभेमध्ये असण्याचं उदाहरणही आपल्याला पाहायला मिळतं, ते हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर या पिता पुत्रांच्या जोडीच्या रूपाने. तर इकडे नगरचे आमदार असलेले संग्राम जगताप आणि त्यांचे वडील अरुण काका जगताप हे देखील अनुक्रमे विधानसभा आणि विधान परिषदेत एकाच वेळी सदस्य होते. मात्र गेल्याच वर्षी अरुण काका जगताप यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांची निवृत्ती झाली आहे. तर दोन सख्खे भाऊ देखील आपल्या विधिमंडळात आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे लातूरचे अमित देशमुख आणि त्यांचे बंधू असलेले धीरज देशमुख यांच्या रूपाने. तर तिकडे माजी राज्यमंत्री असलेल्या आदिती तटकरे आणि त्यांचे बंधू असलेले अनिकेत तटकरे ही बहीण भावाची जोडी देखील आपल्या विधिमंडळात कार्यरत आहेत. आदिती तटकरे या विधानसभेचे आमदार आहेत, तर त्यांचे बंधू अनिकेत हे विधान परिषदेत कार्यरत आहेत. तर विधिमंडळातील आणखी एक भावाभावांची जोडी ती म्हणजे बबनदादा शिंदे आणि संजय मामा शिंदे. तर सासरे आणि जावई या जोडीबद्दल बोलायचं झालं तर विधानसभेचे सभापती असलेले राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे माजी सभापती असलेले रामराजे निंबाळकर ही आपल्या विधिमंडळातील पहिली सासरे जावयांची जोडी आहे. मात्र रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीचे नेते आहेत, तर राहुल नार्वेकर हे सध्या भाजपमध्ये आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या पक्षात असलेली ही जोडी, त्याचबरोबर दोघांनाही पीठासीन अधिकारी होण्याचा मान मिळालाय हा दुर्मिळ योगही या दोघांच्या बाबतीत घडून आलाय. तर दुसरी सासरे जावयांची जोडी म्हणजे आमदार बबनदादा शिंदे आणि विधानसभेमध्ये त्याच वेळी कार्यरत असलेले त्यांचे जावई संग्राम थोपटे. तर चुलते पुतण्यांच्या देखील दोन जोड्या आपल्याला विधिमंडळामध्ये पाहायला मिळतात. यापैकी पहिली जोडी आहे ती म्हणजे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार आणि त्यांचे पुतणे कर्जतचे आमदार रोहित पवार. तर तिकडे कोल्हापूरचे सतेज पाटील हे विधान परिषदेचे आमदार आहेत, तर त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे विधानसभेचे आमदार आहेत. तर माजी राज्यमंत्री असलेले विश्वजीत कदम यांचे मावस बंधू असलेले कोकणातील आमदार म्हणजे विक्रम सावंत हे देखील एकाच वेळी आपल्याला विधानसभेमध्ये कार्यरत असलेले दिसतात. या सर्व नातेसंबंधांबरोबरच व्याह्यांची जोडी देखील आपल्या विधिमंडळाने पाहिली आहे, ती म्हणजे माजी राज्यमंत्री असलेले डॉक्टर रणजित पाटील, त्याचबरोबर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे आमदार असलेले प्रताप सरनाईक या दोघांची जोडी आपल्या विधिमंडळात एकाच वेळी कार्यरत होती. पण नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर रणजित पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागलाय, त्यामुळे आता ही व्याह्यांची जोडी आपल्याला विधिमंडळामध्ये दिसणार नाही. तर मंडळी आपल्याला आपल्या विधिमंडळामध्ये जवळपास सर्वच प्रकारचे नातेसंबंध पाहायला मिळतात, त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो आहे की हे विधिमंडळ आहे की नातेवाईकांचा अड्डा. तुम्हाला काय वाटतं विधिमंडळातील या नातेसंबंधांबद्दल? तुम्हाला माहीत असलेले आणखी काही नातेसंबंध कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. त्याचबरोबर लेट्स अप मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.